प्रसारित करीत आहोत लेखक नाटककार प्राध्यापक रमेश कोटस्थानी लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज आपण ऐकणार आहोत प्रकरण अर्थवाणिज्य. वाचक स्वर अनुराधा कुलकर्णी मटकर यांचा. निर्माता जयंत ठोंबरे. आपण श्रीमंत की गरीब हे लहानपणी मला नक्की ठरवता येत नव्हतं आणि हा दर्जा नेमका कशाच्या आधारावर ठरवायचा हेही कळत नव्हतं. त्या मनानं धाकट्या भावाची पद्धत सोपी होती. त्याला फक्त शिवराई म्हणजे मध्ये गोल भोक असलेली तांब्याची चपटी चकती हवी असायची, कारण अंगठ्यात घातली तरी ती त्याला सैलच व्हायची. पण त्याला तीच हवी. कोणी पाहुण्यानं त्याला कधी रुपयाची नोट दिली तर शिवराईच्या बदल्यात त्याच्याकडून ती घेणं सहज शक्य होई. शिवराई मात्र घट्ट मुठीत धरून तो झोपी जायचा. श्रीमंतीबद्दल माझ्या काही खास कल्पना होत्या, म्हणजे ज्यांच्याकडे मोटर असते ते श्रीमंत असतात. ही कल्पना अजूनही कायम आहे. गावात आमच्यापेक्षा खास श्रीमंत असं मला कुणीच दिसत नव्हतं. तसं पाहिलं तर माझे वडील कोर्टात भाऊसाहेब होते. नेहमी इस्त्रीचे कपडे घालायचे आणि त्यांचं वजन दांडगं होतं. सणावारी शालू, नाकात नथ, गळ्यात बोरमाळ घातल्यावर माझी आई तेव्हा साक्षात लक्ष्मी दिसायची. आमच्या घरी नावं घातलेली स्टीलची ताटं होती आणि तुलनात्मक गोऱ्या रंगामुळं आम्हाला लोक श्रीमंतच मानत असणार. तरी पण देसायांचा बाळू वडिलांची बदली होऊन आमच्या वर्गात आला तेव्हा तो आपल्यापेक्षा निश्चित श्रीमंत आहे हे मान्यच करावं लागलं. त्याच्या मामाकडे बंदूक होती आणि घरात रेडिओ होता. त्याचे वडील जीपमधून फिरायचे आणि दोन बहिणी फुलबॅट खेळायच्या. इतके दिवस मी ज्या मित्रांकडे जात येत होतो त्यांच्याकडे असं धक्कादायक काहीच नव्हतं. सुरशा पितळेच्या थाळीत दूध भाकरी खायचा. अनंताचे वडील पायाला फडकी बांधून माधुकरी मागायचे आणि देवळातच राहायचे. जयाची आई वेणूताई लोकांकडे सणावाराचा स्वयंपाक करायची. बाकीच्या मित्रांच्या घरी जायला मिळालं नाही तरी त्यांचे मळके फाटके कपडे तशीच दप्तरं जुनी पुस्तकं बघून ते गरीबच असणार हे लक्षात यायचं. आणि शेतकरी तर काय गरीबच असतात. उन्हा तान्हात राबतात आणि सावकारी पाशात त्यांचा गळा आवळलेला असतो हे मराठीच्या पुस्तकातच दिलेलं होतं. त्यांची मुलं काय माझ्याशी बरोबरी करणार. माझ्या जीवनावश्यक गरजा सहजगत्या लक्षात न येता भागत होत्या. आई सुग्रण असल्यामुळे आमच्याकडे खाण्यापिण्याची सतत चंगळ असायची. कपड्यांची किमान गरज असल्यानं पारोसे कपडे फेकले की दांडीवर वाळत घातलेले कपडे असायचेच. घरी शेजारी शाळेत लायब्ररीत वाचायला हवी तेवढी पुस्तकं मिळायची आणि खेळायला जितकी हवी तेवढी जागा सर्वत्र होती. शिवाय नदी होतीच, त्यामुळं माझं बालपण काही गरिबीत गेलं नाही. आता नाही म्हणायला रोकड पैशाची चणचण भासायची. आईशी झुंज दिल्याशिवाय पैसे मिळायचे नाहीत आणि माझ्या भांडवली गरजा आता हळूहळू वाढू लागल्या होत्या. कंपास, रंगपेटी, वह्या यांच्यावरचा खर्च वाढल्यामुळे गोट्या, पतंग, मांजा, भोवरा यांच्यावरच्या बजेटमध्ये आईनं कपात करायला सुरुवात केली. आणि वडिलांकडे काही नवं मागायची सोयच नव्हती, कारण ते आडवे तिडवे प्रश्न विचारून भांडावून सोडीत. शिवाय त्यांना जुन्या वस्तू रिपेअर करायची भयंकर हौस होती, त्यामुळं टाकून दिलेली टोपी चप्पल चड्डी परत वापरावी लागायची. उत्पन्नाचे मार्ग फारच मर्यादित होते. पाहुणे निघाले की जाताना वाकून नमस्कार करायचा की कमाई होणार, पण रुपया मिळाला की लगेच आई जप्त करणार. आणि म्हणूनच आणिली आधीली देणारे पाहुणे परवडायचे. आणि दुसरा मार्ग म्हणजे पंक्तीत झालेला लाभ. अण्णांकडे देवाधर्माचे खूप सणवार असल्यानं बऱ्याचदा पंगत असायचीच. पत्रावळी मांडल्या, वाढून झालं
नैवेद्य दाखवून सगळ्यांना चांदीच्या साखळीनं उभ्या दोन रेघांचं गारेगार गंध लावलं की अण्णा पाण्यात भिजवून प्रत्येकापुढे दक्षिणा ठेवीत. मुलांना बहुधा तांब्याचा पैसा मिळे, पण पंगत उठल्यावर बहुधा मोठी माणसं पैसा उचलायला विसरत. मग आपण आठवण केली की तो आपल्यालाच मिळणार. शाळेत रोखीच्या व्यवहारापेक्षा वस्तू विनिमयावर भर होता. हुन्नरी आणि हिकमती मुलं काय काय विकायला आणीत. दुपारची शाळा भरायची आधी पटांगणात. चिंचा, कैरीच्या फाकी, बोरं, पेरूच्या फोडी, उसाच्या चकत्या, आवळे, या मालाला फार उठाव असायचा. पेमी चीज म्हणजे पेन्सिलीच्या एका तुकड्यावर चिंचेचं एक बुटुक मिळायचं. पाटीवरची पेन्सिल, शिसपेन्सिलचा तुकडा हे विनिमयाचं मुख्य माध्यम होतं. पण मवाली मुलांमध्ये पैशाचे व्यवहार होतेच. एकदा बंड्यानं जत्रेतून सिनेमा आणला. पत्र्याचं काळं डबडं सगळ्यांना फार अद्भुत वाटलं. एका पैशात त्यानं फिल्म दाखवायला सुरुवात केली. बाहेर लहान दिसणारी फिल्म त्या काचेतून मोठी दिसायची, पण त्याच्याजवळ 12 एकच फिल्म होत्या, त्यामुळं त्या सिनेमाची गंमत लवकर संपली. शिवाय तेवढ्यात कुणीतरी शोध लावला की घरात जुन्या काळ्या टोप्या असतील तर त्याच्या अस्तरात फिल्मा शिवलेल्या असतात म्हणे. त्यानुसार मी वडिलांची एक जुनी काळी टोपी कष्टानं उसवली. तिच्यात फिल्मांची लांबच लांब पट्टी निघाली, पण प्रत्येक फिल्मवर तेच चित्र, म्हणजे खरी तर एकच मिळाली. शिवाय गोटे, जुने भवरे, वीज भरून मांजा, मोराची पिसं, पतंगाचा ताव यांची सुद्धा खरेदी विक्री होई, मात्र पैशावर. आणि मवाली मुलं तर पैसे लावून गोट्या खेळत. म्हणजे एखाद्या जवळच्या गोट्या संपल्या, पण जिद्द संपली नाही तर ढाईत त्यानं गोट्यांऐवजी पैसा लावायचा. एक पैसा म्हणजे 3 गोट्या किंवा 6 बिर्या. फुलपाखरं, सोनकिडे याचा सुद्धा व्यापार चाले. त्यांच्या रंगाची भूल पडायची. विकत घेतलं की पंख कातरून फुलपाखरू खिशात सदऱ्यावर सोडायचं. सोनकिड्यांची पाठ सोनेरी, हिरव्या पिवळ्या रंगांनी चमचम दिसायची. त्याला रिकाम्या काड्यापेटीत ठेवून आत थोडं पीठ टाकायचं. बहुधा हाताळण्यामुळं हे जीव लवकरच मरून जायचे. शेळक्यांचा सुभाष हा खरोखर हुशार आणि कलाकार मुलगा होता. तो कायम आपल्या तंद्रीत असायचा, पण तो फार छान खेळणी बनवायचा. शिंप्याकडचं लांब रिळ घ्यायचं, एक बाजू बंद करायची, पुढे वर बासरीला असतं तसं भोक पाडायचं आणि त्याच्यावर बारीक गोल खडा, मणी किंवा बोराची बी ठेवायची. दुसऱ्या बाजूनं तोंडानं हळू फुंकर मारली की तो पृथ्वी गोल हवेत तरंगत गोल गोल फिरणार. लाकडी रीळ, रबरी चकती आणि काडी घेऊन तो स्प्रिंगची गाडी तयार करायचा. त्याला दोरा मिळाला की मोराचा पाय, मांजरीचा पाय, झोळी, गळ्यातली विणलेली चेन, काहीतरी तयार होणारच. कागद मिळाला की रांगोळीचे छाप, भिरभिर किंवा नाव, बदक, तिळगुळ ठेवायला पोकळ बॉक्स, विमान, कितीतरी वस्तू तो करायचा. कडब्यातलं ज्वारीचं ताट मिळालं की ते सोलून चष्मा, बैलगाडी, बंदूक हे सारं तयार होणार. ह्या साऱ्या वस्तू फार नाजूक, फार सुंदर दिसायच्या, सोप्या वाटायच्या, पण आपण करायला गेलं की भलतंच व्हायचं. मुख्य म्हणजे सुभाषची कला विकाऊ नव्हती. तो बघू द्यायचा, खेळू द्यायचा, पण कुणी विकत दे म्हटलं की त्याचा नकार. पण हाच सुभाष मटेरियल पुरवलं की आपल्याला काही पण करून देणार. कुठे दुसऱ्यांनी केलेल्या तयार वस्तू विकणारे व्यापारी आणि कुठे आपली कलेसाठी कला सांभाळणारा सुभाष. तेव्हा पैशाची गरज नसलेले बरेच महत्त्वाचे व्यवहार होते. म्हातारी शिव
शिळ्या अन्नाच्या बदल्यात मागच्या दारानं येऊन अंगण झाडणार, कचरा नेणार. बहुतेक दुपारच्या निवांत वेळी डोक्यावर विचित्र गाठोडं घेऊन सुया, बिबे, सागरगोटे, बिट्ट्या, फण्या घेऊन काही बायका येणार. त्यांची तर भीतीच वाटायची. एकतर त्यांच्याजवळच्या चीजा अद्भुत आणि आवाज कणीदार. आई, आजी, काकू, मावशी, सासू, सून, नात अशांचा त्यांच्याभोवती गराडा पडला की अगदी भिन्न जातीच्या दोन भाषांची चकमक सुरू व्हायची. त्यांच्या बोलण्यातले बरेच शब्द मला कळायचे नाहीत, पण आवडायचे. त्यांच्याशी सौदा म्हणजे धान्य, भाकरी, नाहीतर जुने कपडे देऊन पाहिजे त्या वस्तू घ्यायच्या. आणि याशिवाय झाडपाल्याची, मुळे उगाळायची औषधं घेऊन येणारे वैदू लोक पण होतेच. आमची शेती तिकडं लांब तुकाईच्या शिंगव्याला होती. ती सरकत्याला दिली होती. बाबू धायबर त्याचं नाव. थेट गावाहून बैलगाडीत ज्वारीची पोती टाकून तो येणार. आम्हाला धान्य घरचं होतं. दर रविवारी आठवड्याचा बाजार. आधी आधी आई वडिलांना बाजारात पाठवायची, पण ते फक्त सांगितलेल्या वस्तूच, आणि त्यातल्याही दोन एक विसरून तासाभरात परत यायचे. आणि बाजाराबद्दल आईनं काही विचारलं तर त्यांना नीट सांगता पण यायचं नाही. त्यामुळं हळूहळू आईनं ते काम स्वतःकडे घेतलं. जेवणं झाली. धाकट्याला निजवून आम्ही दुपारचं निघालो. शेजारच्या काकू, त्यांची वत्सला, मी आणि आई. पहिल्यांदा मी बाजार पाहिला, जणू जत्राच. जिकडे तिकडे सोडलेल्या बैलगाड्या आणि तंबू राहुट्या यांनी मैदान भरून गेलं होतं. अगदी गर्दीच गर्दी. फळं, भाज्या, धान्य, किराणा, मिठाई, खाऊ खेळणी, कापड, तांब्या पितळ्याची भांडी, जे म्हणाल त्याचं दुकान तिथं होतं. वत्सलानं माझा हात घट्ट धरलेला होता. तिला या बाजाराची सगळी माहिती होती. मी टकमक बघतोय याची गंमत वाटून ती मला सांगत होती, बरं का, जवळपासच्या खेड्यातून पहाटे पहाटे अगदी अंधारातच हे लोक येतात. कुणी चालत, कुणी बैलगाड्यातून, उन्ह पसऱ्याच्या तंबू, कणा, डेरे, राहुट्या ठोकून तयार. मिठाईवाले तर इथंच विटांची भट्टी आणि चूल बांधून माल तयार करतात. आयांच्या आगेमागे राहत आम्ही बाजारात फिरत होतो. एका झाडाखाली काही बायका गोंदवून घेत होत्या, आणि शेजारीच लहान मुलांच्या सबंध कपाळावर रंगीबेरंगी गंध लावायचा कार्यक्रम चालला होता. वत्सला म्हणाली, तुला लावायचं का गंध? वर कृष्णकमळ टोपी घाल, छान दिसशील. कृष्णछाप टोपी ही जरीची जांभळी असायची. तिच्यावर आरसे आणि जरीची नक्षी असायची. मी म्हणालो, हॅट तूच गोंदवून घे की? ती म्हणाली, नाही रे बाबा, आपल्यात नाही गोंदवत. पण हे खोटं होतं. माझ्या घरी प्रत्येक म्हाताऱ्या बाईच्या हातावर आणि कपाळावर गोंदलेलं होतंच. वत्सला म्हणाली, आपल्या रखमानं तर हातावर नवऱ्याचं नाव गोंदवून घेतलंय, पण तिला वाचायलाच येत नाही. काय आहे विचारलं तर हसते. नवऱ्याचं नाव हातावर मिरवते पण घेत नाही. एव्हाना बराच बाजार फिरून झाला होता. एक एक पिशवी भरायला लागली तशा त्यातल्या एक एक आमच्या हाती आल्या. बोरं, जांभळं, सीताफळं असलेली हलकी पिशवी मी घेतली. आईनं भलं मोठं कलिंगड हातावर तोललं. सगळी खरेदी झाल्यावर आम्ही चरक चालला होता. तिथं उसाचा रस प्यायला गेलो तर लाकडी दांडा ढकलायला आमच्या शाळेतलाच सातवीतला नांगरे, म्हणजे बरोबरचे दोघं बाप चुलता असणार, पण त्यानं ओळख दिलीच नाही. जे कृष्णमूर्ती म्हणतात, अस्तित्व म्हणजे ऋणानुबंध. टू बी इज टू बी रिलेटेड. आपल्या असण्याचा अर्थ इतर कोणाच्या संबंधातून साकार होतो. म्हणूनच माणसं राग, लोभ यांच्यापायी इतरांशी जोडली जातात, नाती निर्माण होतात. त्यातून जो विनिमय होतो त्यातून खरं तर उभयपक्षी आनंदाची निर्मिती व्हावी. पण प्रत्यक्षात नात्यांमधून जी गुंतागुंत होते तिच्यातून जन्मभर बाहेरच पडता येत नाही. आवक जावक, देवघेव, जमा खर्च याची किर्द कधी संपतच नाही. आपल्याला वाटतं ताळा जमला, पण तरी काहीतरी श्री शिल्लक राहतेच. खरेदी विक्री हे माणसांमधल्या विनिमयाचं सगळ्यात रोखठोक आणि रुक्षरूप.
हायस्कूलात एक इंग्रजी कविता होती. छोटी पोर नावाड्याला म्हणते, मला पाण्यावरून फेरी मारून आण, कारण माझे डोळे निळेत, आकाश निळय आणि या समुद्रातलं पाणी पण निळय. त्यावर तो म्हणतो, तुझे डोळे निळे असोत वा काळे, फॉर द पेनी इन युअर पर्स आय विल फेरी यू. लहानपणी ती पोर डोळ्याचं आभाळाशी नातं लावून सौदा जमवू पाहत होती. नंतर तिच्याही लक्षात आलं असेल, नात्यात सुद्धा सूक्ष्म हिशेब असतातच. तिच्याही निळ्या डोळ्यात घारी चमक आलीच असेल. तर मी खराखुरा श्रीमंत होतो ते लहानपणीच. लेखक नाटककार प्राध्यापक रमेश कोटस्थानी लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकतोय. आज आपण ऐकलं खुळा पाऊस या पुस्तकातलं अर्थ वाणिज्य हे प्रकरण. वाचक स्वर होता अनुराधा कुलकर्णी मटकरी यांचा. निर्माता जयंत ठोंबरे.